उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, मैं अमृता भारती। उल्लास लाइन बुलेटिन में आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आधी आर्थिक परिवर्तनाकडे वळणे गरजेचे आहे। या विचारातून उल्हासनगर 4 येथील लाल चक्की विभागात भव्य दिव्य अशा BF मार्टचे उद्घाटन झाले। या मार्टमध्ये रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तु विकून होणाऱ्या फायद्यातून समाज उपयोगी कामे केली जातील अशी ग्वाही BF मार्टच्या संपूर्ण टीमने दिली। आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो आणि म्हणून जसं बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या कमाईच्या मिळकतीतून विसावा हिस्सा हा समाजकार्यासाठी जर प्रत्येकाने लावला तर खऱ्या अर्थाने समाजकार्य घडेल। आणि त्यातूनच भाई नारगौडा यांनी एक संकल्पना मांडली की आपला स्वतःचा असा एक व्यवसाय असला पाहिजे, आर्थिक परिवर्तनाकडे आपली एक वाटचाल असली पाहिजे आणि त्यातून जो मिळेल काही जो नफा त्यातून जर समाजकार्य घडलं तर खरोखर महापुरुषांच्या या विचाराशी आणि त्यांच्या कार्याशी आपण बांधील भाऊ। आणि हे आम्हा लोकांना ते पटलं आणि अशी काही दानशूर मंडळी आहेत ज्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेले आहेत असे आम्ही 9 फाउंडर मेंबर या लोकांनी मिळून हा एक छोटासा उपक्रम सुरुवात केली। या ठिकाणी सर्व जनतेला नमस्कार, जय भीम। सगळ्यांना एवढं आवाहन करण्यात येते की भीम फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल, समाजाला भीम फाउंडेशनची मदत कशी होईल त्यासाठी ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा मागचा उद्देश आहे की सगळ्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी आणि याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने इथे जो मेंबर होईल जो 500 रुपयेवरून सभासद होईल त्या सभासदाला दर महिन्याला जे त्यांनी आपण ऑलरेडी आपण त्याच्यावरती 2% डिस्काउंट देत आहोत जे पण आपलं याच्यामध्ये साहित्य घेणार आहोत, शिवाय जे ज्याची पूर्ण रक्कम होईल आपण जेवढं साहित्य किंवा मटेरियल घेणार आहोत त्याच्यावरती आपण 4% डिस्काउंट पण देणार आहोत। शिवाय जर आपण आपली जी आपल्याला जो महिन्याचा किराणा जो घ्यायचा आहे त्याची जर आपण यादी व्हॉट्सअपवरती जरी पाठवली तर फ्री होम डिलिव्हरी पण आपल्याला देण्यात येणार आहे। आणि अजून त्याच्या माध्यमातून सगळ्यांनाच सामाजिक उपक्रमामध्ये एक सहभागी घेता येईल अशा रीतीनं का होईना पण आपण एक समाजाचं देणं लागतो, आपण प्रत्येकच मानव जाती सर्व मनुष्य मात्र हा समाजाचं देणं लागतो, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमचा पण एक खारीचा वाटा किंवा तुमचा एक सामाजिक उपक्रमाला हातभार या दृष्टिकोनातून लागतो कारण ही आपली प्रत्येकाची रोजची गरज आहे आणि एक स्वार्थ आणि परमार्थ आणि सामाजिक एकी आणि बांधिलकी जपण्याचा हा एक उपक्रम राबवण्याचा भीम फाउंडेशनचा मानस आहे आणि त्या दृष्टीने सर्वच टीम भीम फाउंडेशनची काम करत आहे आणि त्याचबरोबर समाजाचं देखील आम्हाला तेवढा सहभाग आणि सहकार्य मिळत आहे। धन्यवाद। भीम फाउंडेशनच्या वतीने BF मार्टसाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की प्रत्येकाने इथे मेंबर व्हावं आणि मेंबर झाल्यानंतर तुम्हाला जो प्रॉफिट मिळणार आहे तो जो BF मार्टला जो प्रॉफिट होईल त्यातून आम्ही सामाजिक कार्य करणार आहोत, तर सर्वांनी याचं मेंबर होण्याचं मी तुम्हा सर्वांना आवाहन करते। आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि भीम फाउंडेशन या सामाजिक संघटनेमार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत असतो, परंतु समाजामधून वेळोवेळी फंडिंग मिळत नसते, आम्हाला या बाबतीमध्ये खूप अडचण निर्माण होते, म्हणून आम्ही हा संकल्प केला की आर्थिक परिवर्तनाकडे जर वाटचाल केली तर त्यातून आपल्याला समाजकार्य करता येईल। जसं बाबासाहेबांची अपेक्षा होती की माझा शिकला सवरलेला वर्ग हा माझ्या समाजाचं कान नाक आणि डोळे बनून समाजाची टेहळणी करेल, हा संकल्प घेऊन आणि बाबासाहेबांचं असंही म्हटलं होतं की जर समाजकार्य करताना आपल्या कमाईच्या मिळकतीतून विसावा हिस्सा जर तुम्ही समाजकार्याला लावला तर ह्या अर्थानं खरंच समाजकार्य घडेल, म्हणून आम्ही हा भीम फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हा छोटासा उपक्रम लावलेला आहे, यातून जी मिळकत निघेल ती समाजकार्याकडं लावल्या जाईल, हा मेन मुख्य हेतू आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।